नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत आणि त्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे आयडेंटिफाय दी वर्ड गेम. तर मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्राला काय म्हणतात तो शब्दही मी तुम्हाला दाखवणार आहे, पण तो शब्द जरा उलटा पालटा असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे? तर तुम्हाला तो शब्द बरोबर तुमच्या वहीत लिहायचा आहे. चला तर मग ह्या गेमला आपण सुरू करूयात. तर हे आहे आपलं पहिलं चित्र. तर या चित्रात तुम्हाला काय दिसतंय बरं? बरोबर, ह्या चित्रामध्ये बुक दिसतंय, पण बुकची स्पेलिंग ही आहे का? नाही. तर जी काही बरोबर बुकची स्पेलिंग असेल ती तुम्ही तुमच्या वहीत लिहा आणि त्यानंतर आपण पाहूयात. येस, द बुक ची स्पेलिंग आहे बी ओ ओ के, बुक. अगदी बरोबर. चला तर मग आपण दुसरं चित्र पाहूयात. ओळख पाहू हे चित्र काय आहे. अगदी बरोबर, हे आहे हॅट. पण हॅट ची स्पेलिंग ही आहे का? नाही. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये हॅट ची स्पेलिंग लिहा आणि मग आपण पाहूयात की करेक्ट हॅटची स्पेलिंग काय आहे. झालं लिहून? येस, हॅटची स्पेलिंग आहे एच ए टी, हॅट. चला तर मग आपण तिसरं चित्र पाहूयात. काय आहे बरे ह्या चित्रामध्ये ओळखा? बरोबर, ह्या चित्रामध्ये दाखवली आहे बॅग. पण बॅगचं स्पेलिंग हे आहे का? नाही. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये बॅगचं स्पेलिंग लिहा. झालं? चला तर मग आपण बॅगचं करेक्ट स्पेलिंग बघूयात. बी ए जी, बॅग. अगदी बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढचं चित्र पाहूयात. काय दाखवलंय बरं हे? अगदी बरोबर, हा आहे डक. चला तर मग डक ची स्पेलिंग लिहा तुम्ही तुमच्या वहीत. झालं लिहून? चला आपण करेक्ट डक ची स्पेलिंग काय आहे हे पाहूया. डी यू सी के, डक. बरोबर. चला आपण पुढचं चित्र पाहूया. काय आहे बरं हे? आपण ह्यानी रोज चहा पितो की नाही, किंवा दूध म्हणा. बरोबर, हे आहे कप. चला तर मग आपण कपची करेक्ट स्पेलिंग काय आहे हे पाहूयात. सी यू पी, कप. बरोबर. चला मग पुढचं चित्र आपण पाहूयात. पुढचं चित्र काय आहे? हे काय पाण्यात असतं. बरोबर, हे आहे फिश. फिश ची स्पेलिंग ही आहे का? नाही. चला मग आपण करेक्ट स्पेलिंग फिश ची पाहूयात. एफ आय एस एच, फिश. बरोबर. चला तर मग आपण पुढचे चित्र पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही हे चित्र पहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये ह्याची स्पेलिंग काय आहे ते तुम्ही सांगा. चालतंय? तुम्हाला ही गेम खेळायला मज्जा आली हो की नाही? चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये. थँक्यू.